कार्यकर्ते येऊ नका, फेम मध्ये दिसतच नाही कुणी, त्यांच्याशिवाय कुणी दिसतच नाही, एवढी खूप फेम असते. रेडी आहे, रेडी आहे. रेडी सर, आज सिद्धिविनायक ट्रस्टच्या या फिरता दवाखान्याचं लोकार्पण तुम्ही केलेलं आहे, काय सांगणार? नागपूर शहर जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी गंगाधरावजी फडणवीस डायग्नोसिस सेंटर आणि असं सेंटर जे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसजीच्या स्मृतिप्रित्यर्थ आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचा जो संकल्प आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आरोग्य मिळावं, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजना आणि काही आमच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून दूर राहू नये याची काळजी आज घेण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा फिरता दवाखान्यामध्ये फॅसिलिटी आहे, जे फॅसिलिटेशन केलं आहे, प्रचंड आधुनिक पद्धतीने ह्या या व्हॅनमध्ये यंत्रसामुग्री आहे, नवीन नवीन प्रकारचे आरोग्याचे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरण्यात आल्या आहे आणि या व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी हा दवाखाना जाईल, डॉक्टर्स राहतील आणि जे काही रुग्ण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बरे होतील, पण असे काही रुग्ण असतील ज्यांना वरच्या उत्कृष्ट हॉस्पिटलची गरज पडेल किंवा या महाराष्ट्रातल्या देशातल्या चांगल्या हॉस्पिटलला न्यावं लागेल, तिथे सुद्धा जाण्याची व्यवस्था या ठिकाणी या ट्रस्टने केली आहे. मी संदीप जोशी यांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदनही करतो. एकीकडे धर्मकार्य, संस्कार कार्य, सांस्कृतिक कार्य आणि आरोग्य रक्षणाचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा त्यांनी स्वीकारलेलं हे त्यांचं व्रत आहे. संदीप जोशीजी यांनी जी आपल्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तयार केली या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम होत आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा संकल्प हा जो आहे तो पूर्ण संदीप जोशीजी करता आहेत, मला असं वाटतं यातून खूप मोठा फायदा आमच्या नागपूर जिल्हा शहराला होणार आहे. देवेंद्र फडणवीसजीची यांची एक पॉलिटिकल ओळख आहे, पण त्या व्यतिरिक्त ते आरोग्य दूत म्हणून पण काम करतात, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट असो किंवा रुग्णांना मोफत उपचार असो किंवा आज फिरता दवाखाना, कसं बघते? राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना, उच्च पदावर काम करताना मी त्यांना बघितलं आहे, मागच्या 32 वर्षापासून बघतो आहे. राज्याचे त्यांनी अनेक पदं विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये असताना आणि महानगरपालिकेपासून त्यांच्या सार्वजनिक सामाजिक जीवनात राजकीय जीवनामध्ये संवेदनशील मनाचा व्यक्ती असल्यामुळं ज्याला संवेदना असतं ते नेतृत्व, ते कर्तृत्व अशा प्रकारचे सेवा कार्य करत असतं. बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये तेव्हाचं सरकार झोपलं होतं, पण माननीय देवेंद्रजी कोरोनाचं संक्रमण असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना पेशंटला कोरोनाचं आरोग्याचं त्या ठिकाणी नियोजन करण्याकरता आयसीयू पण जात होते, मेओसारख्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गेले, या राज्यातल्या सर्व आयसीयूमध्ये पोहोचले, अशा पद्धतीचं एक संवेदनशील आणि कोवळ्या हृदयाचं एक नेतृत्व आमच्याजवळ असल्यामुळं ज्याला हृदय असतं, ज्याला समाजाची कळवळ असतं, तेच असे निर्णय करू शकतात. आणि मग आता संदीप जोशीजींनी त्यांच्या पाठीशी राहून या पद्धतीचं हे कार्य, फार मोठं कार्य केलं आहे. एक जरी जीव वाचला तरी आपल्यावर जे एक त्यातनं जे आनंद मिळतो ते आनंद अश्रू असतात ते फार मोठे असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निधीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे, काय सांगा? आपापल्या विभागाचे मंत्री
हे आपापल्या विभागाचा विकास करण्याकरता आपापल्या भागाचे विकास कामे करण्याकरता साधारण वित्त मंत्रालयाला निधी मागतात, पण साधारण ज्या पद्धतीचं बजेट या महाराष्ट्रामध्ये आला आहे आणि ज्या पद्धतीच्या व्यक्तिगत लाभाची आमची लाडली बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्याला वीज मोफत असेल, इतका ऐतिहासिक निर्णय, मी ऊर्जामंत्री असताना 5 वर्ष या गोष्टीचा विचार करायचो, पण देवेंद्रजींनी हा निर्णय घेतला, या राज्याच्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करणे हा ऐतिहासिक निर्णय, असे निर्णय जे घेतले आहे, 3 सिलेंडर मोफतचा निर्णय आहे, मी आता एवढा निर्णय सांगणार नाही, पण हे जे निर्णय घेतले याला जो पैसा लागतो यामुळे थोडे विकास कामं हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात, एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे, म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर खर्च केला आहे, लाडली बहीण योजना